पत्नी पीडित पुरुषांनी औरंगाबाद जवळील असलेल्या पत्नी पीडित आश्रमात वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला. त्रास देणारी बायको, सात जन्म काय, सात सेकंद सुद्धा नको असे साकडे घालत पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. गेल्या 7 ते 8 वर्षापासून औरंगाबाद जवळील असलेल्या पत्नी पीडित आश्रमात वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात येते. पत्नीच्या जाचाने पीडित असलेली पुरुष मंडळी पिंपळाला साकडे घालून पिंपळ पौर्णिमा साजरी करतात. यावर्षीही वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मुंजाला साकडे घालत, हे मुंजा, हे यमराजा, उद्या आमच्या बायको येऊन तुला खोटे साकडे घालतील, त्यामुळे त्यांचे काही एक ऐकू नकोस, अशा बायकांच्या ताब्यात जाण्यापेक्षा तुझा सहारा चांगला. भांडखोर बायका, आम्हाला 7 जन्म तर काय पण 7 सेकंद देखील नको, असे म्हणत पत्नी पीडितांनी आज पत्नी पीडित पुरुष आश्रमात एकत्र येऊन पिंपळ पौर्णिमा साजरी केली. यावेळी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भारत फुलारे, भाऊसाहेब साळुंके, पांडुरंग गांडुळे, सोमनाथ मनाळ, चरणसिंग गुसिंगे, भिक्कन चंदन, संजय भांड, बनकर, नाटकर, कांबळे आदी पत्नी पीडित व सहपीडित मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी भरत फुलारे. आज आम्ही सालाबादाप्रमाणे इथं पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे. आपण जर बघितलं ते का संविधानाने तसा अधिकार दिला आहे, संविधानाने अधिकार दिला आहे का घटनेचे तरतुदीप्रमाणे आर्टिकल 21 आहे, सांगतं का राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. ही जी राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी जी पुरुषांची आहे, हे कुठंतरी व्हायोलेशन होऊ लागलं आहे. इथं संविधानिक अधिकार जो आहे पुरुषांचा तो कुठंतरी चालला आहे. एकतर्फी कायदे बनत गेले, एकतर्फी कायदे बनत गेले, त्या टायमाला महिला ह्या अबला होत्या आणि आज महिला सबलीकरण करण्यासाठी हे सगळे कायदे बनले गेले. पण महिला सबलीकरण करण्याच्या चक्करमध्ये कुठंतरी पुरुष अबला होतील, पुरुष अबला होऊन कुठंतरी आत्महत्या करण्याच्या वेळेवर येतील, हे कुठंतरी कायदे बनले त्या टायमाला याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, म्हणून आज पुरुष खऱ्या अर्थाने अबला झाला आहे आणि या पुरुषांना सबलीकरण करण्याची आज गरज आहे. आज जर पुरुष वाचला नाही तर कुटुंब व्यवस्था वाचणार नाही. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.